नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तान्हाजी कोकणे, चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 त्यातलं जे चौथं प्रकरण आहे विद्युत धारेचे परिणाम, या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये आजचा जो आपला घटक आहे विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम, याच्या आधी या प्रकरणामध्ये विद्युत धारेच्या औष्णिक परिणामांचा आपण अभ्यास केलेला आहे। तर विद्युत धारेचा औष्णिक परिणाम काय आहे? समजा एखादं परिपथ असेल, त्या परिपथामधून विद्युत परिपथ असेल, या परिपथामधून समजा तुम्ही विद्युत धारा वाहून नेली, तर त्या परिपथामध्ये जोडलेला जो विद्युत रोध आहे तो त्याला उष्णता मिळते, त्याचं तापमान वाढतं, हे आपण याच्या आधी पाहिले। आता हा जो काही औष्णिक परिणाम आहे तो याच्या आधी आपण पाहिलेलाच आहे। आता आपण चुंबकीय बल रेषा म्हणजे काय हेही आपण याच्या आधीच्या घटकामध्ये शिकलेलो आहोत। आता आपल्याला विद्युत धारा आणि चुंबकीय क्षेत्र यामध्ये काय संबंध आहे हे आपल्याला इथे पाहायचे। विद्युत धारा आणि चुंबकीय क्षेत्र यामध्ये असणारा संबंध पाहण्यासाठी इथं आपण दोन परिपथांचा आपण अभ्यास करणार आहोत। यामध्ये पहिलं विद्युत परिपथ आहे, या परिपथामध्ये विद्युत घट वापरला आहे, कळ वापरली आहे आणि ह्या सर्व ज्या आहेत त्या वायर्स आहे, त्यामधून विद्युत धारा ही वाहून जाते। पुन्हा इथे तुम्हाला दिसते एक चुंबक सूची इथं वापरलेली आहे। इन जनरल किंवा आपल्या सभोवताली आपण चुंबक सूचीचा जर उपयोग पाहिला तर दिशा दर्शविण्यासाठी चुंबक सूचीचा उपयोग होते। इथंही ही जी काही चुंबक सूची आहे तिला दोन टोक दाखवलेलं आहे, एक यसने दाखवलं आहे आणि दुसरं टोक यांनी दाखवलं, म्हणजे चुंबक सूची जी आहे ही चुंबक सूची दक्षिण आणि उत्तर दिशेला स्थिर राहते आणि म्हणूनच इथं एन आणि यस असे दोन टोकं इथं दाखवलेले आहे। दोन वेगवेगळ्या आकृत्या आहे, दोन्ही आकृत्यांमध्ये आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे, तर विद्युत धारा आणि चुंबकीय क्षेत्र यामध्ये संबंध काय आहे इथे आपल्याला पाहायचा आहे। हे जे काही पहिलं विद्युत परिपथ आहे या विद्युत परिपथामध्ये दोन टोकं तुम्हाला दिसत आहे, ए आणि बी। ए आणि बी टोकाचं विशेष काय? इथं ए आणि बी टोकाच्या दरम्यान जोडणाऱ्या ज्या तारा आहे त्या तारा इतर तारांपेक्षा जाड आहेत। म्हणजे इथं जी तार वापरली किंवा इथं जी तार वापरली ह्या तारेपेक्षा ए बीच्या दरम्यान असणारी जी तार आहे ती थोडीशी जाड आहे, जाड तिथं वापरलेली आहे, कारण चुंबक सूचीवर त्याचा परिणाम काय होतो याचं आपल्याला इथे निरीक्षण करायचं आहे। ज्यावेळेस ही कळ बंद असेल, कळ बंद याचा अर्थ हे जे काही परिपथ आहे ते कंटिन्युअस आहे, ते कुठेही ब्रेक झालेलं नाही आहे, ते कुठंही तुटलेलं नाही आहे। जेव्हा ही कळ बंद असेल, बंद असल्यानंतर या परिपथामधून विद्युत धारा ही वाहते आणि विद्युत धारा कशी वाहते? विद्युत धारा ही नेहमी विद्युत घटाच्या धन टोकाकडून ऋण टोकाकडे वाहते। म्हणजे इथं विद्युत धारा कशी वाहणार आहे? विद्युत धारा ही अशा पद्धतीने, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने इथं विद्युत धारा वाहणार आहे। ज्यावेळेस या परिपथामधून विद्युत धारा वाहते तेव्हा या चुंबक सूचीचं जे एन हे टोक आहे तो डब्ल्यूकडे, म्हणजे तो उत्तरेकडून थोडासा वरती जातो आणि त्याचवेळी ह्या चुंबक सूचीचं जे एस हे टोक आहे ज्याला आपण दक्षिण टोक म्हणतो हे थोडंसं खालच्या दिशेने जातं। खालच्या दिशेने जातं कधी? ज्यावेळेस या परिपथामधून विद्युत धारा वाहते आणि ती कशी वाहते? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने विद्युत धारा वाहत असेल
तर या चुंबक सूचीचं यन हे टोक वरच्या दिशेने जातं आणि यस हे टोक खालच्या दिशेने जातं. याचा अर्थ जर तुम्ही इथं हाताचा उपयोग करून पाहिला तर अशी चुंबक सूची असेल तर ती असा शेप घेईल, ह्या पद्धतीने ती टर्न होईल, ह्या पद्धतीने ती वळेल. बरोबर आहे? याचा अर्थ काय? पण हे कधी होतं? चुंबक सूची त्याची जी पोझिशन आहे ती कधी बदलते? जेव्हा या परिपथामधून विद्युतधारा वाहून जाईल तेव्हाच. विद्युतधारा जर थांबवली, ही कळ जर तुम्ही जर चालू ठेवली, ओपन केली, तर ही चुंबक सूची आहे त्या सिच्युएशनला, आहे त्या पोझिशनला पुन्हा येईल, आहे त्या स्थितीत पुन्हा येईल. येते लक्षात? आता आपल्याला काय करायचं आहे? इथं आपण काय ऑब्झर्व केलं, इथं आपण काय निरीक्षण केलं, जेव्हा विद्युत धारा ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जाते तेव्हा ही जी काही चुंबक सूची आहे तिचं यन हे टोक वरच्या दिशेने मूव होतं, वरच्या दिशेने जातं, आणि यस हे टोक खालच्या दिशेने येतं. आता पुढे काय करायचे आपल्याला? दुसऱ्या आकृतीमध्ये काय करायचे? दुसऱ्या आकृतीमध्ये काय करायचे आपल्याला? यन आणि यस हे टोकं बदलायची आहे. पण हा एक चुंबक सूची आहे. चुंबक सूची काय होते? दक्षिण आणि उत्तर दिशेला स्थिर राहते. मग दक्षिण आणि उत्तरेला स्थिर असेल तर आपण ह्या चुंबक सूचीची स्थिती आपण बदलू शकत नाही. ती दक्षिण उत्तरेला स्थिर राहत असेल, तिला आपण उत्तर दक्षिण या दिशेला आपण स्थिर करू शकत नाही. मग या चुंबक सूचीमध्ये आपण काही बदल करू शकत नाही. पण जो हा जो काही विद्युत घट आहे, या विद्युत घटाचा धन आणि ऋण टोक हे आपण बदलू शकतो. मग याच परिपथामध्ये काय केलं? या परिपथामध्ये धन जे टोक आहे तिथं ऋण टोक घेतलं आणि ऋण जे टोक आहे तिथं धन टोक ह्या विद्युत घटाचं घेतलं. म्हणजे इथं काय आलं? चुंबक सूची आपण बदलू शकत नाही. मग आपण काय बदलला? जो विद्युत घट आहे या विद्युत घटाचा धन आणि ऋण जे टोक आहे हे आपण बदलवले. मग तुम्हाला इथे काय दिसतं? हे जे काही धन टोक आहे हे धन टोक चुंबक सूचीच्या यन ह्या टोकाकडे आहे आणि ऋण टोक कुठं आहे? यस ह्या टोकाकडे आहे. जर हेच तुम्ही पहिल्या आकृतीत पाहिलं तर काय दिसतं? ऋण टोक हे यनकडे, यन या टोकाच्या दिशेने आहे आणि धन टोक कुठं आहे? यस ह्या टोकाच्या दिशेने आहे. त्याच्या विरुद्ध कुठं आहे? दुसऱ्या परिपथात होतं. मग दुसऱ्या परिपथामध्ये आपल्याला काय दिसते बघा? दुसऱ्या परिपथामध्ये जेव्हा आपण ही कळ बंद करणार आहोत, बंद केल्यानंतर या परिपथामधून विद्युतधारा वाहून जाईल. विद्युतधारेचा मार्ग काय असतो? प्रत्येक वेळेस विद्युतधारेचा मार्ग हा धन टोकाकडून ऋण टोकाकडे विद्युतधारेचा मार्ग असतो आणि त्या नियमानुसारच विद्युतधारा ही अशा दिशेने, ही दिशा म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने इथून विद्युतधारा वाहून जाणार आहे. जेव्हा विद्युतधारा ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहणार आहे त्यावेळेस या चुंबक सूचीचं जे यन हे टोक आहे हे खालच्या दिशेने येईल आणि चुंबक सूचीचं यस जे टोक आहे ते वरच्या दिशेने मूव होताना किंवा वरच्या दिशेने जाताना आपल्याला दिसतंय. म्हणजे सुरुवातीची चुंबक सूचीची स्थिती अशी असेल तर चुंबक सूची अशी होणार, थोडीशी तिरपी होईल, ती काही अंशाने किंवा काही अंशाने ती रोटेट होईल, रोटेट होईल म्हणजे काही अंशाने ती फिरणार आहे. ही चुंबक सूची कधी फिरते, तिची पोझिशन कधी बदलते? जेव्हा या विद्युत परिपथामधून विद्युत धारा वाहून जाते तेव्हाच या चुंबक सूचीची पोझिशन जी आहे, जी स्थिती जी आहे ही बदलते. या दोन्हीही परिपथामध्ये आपण काय ऑब्झर्व केलं, काय निरीक्षण केलं? जोपर्यंत या परिपथामधून विद्युतधारा वाहून जाते तोपर्यंतच फक्त ह्या चुंबक सूचीची स्थिती ही बदलते. वाहून जाणारी विद्युतधारा थांबवली तर या सूचीची जी काही चुंबक सूची आहे याची जी स्थिती आहे ती आहे तीच राहते. चुंबक सूचीची स्थिती बदलत नाही. याचा अर्थ विद्युत धारा आणि चुंबकीय क्षेत्र हे एकमेकांवर अवलंबून आहे. इथं चुंबक सूचीची
सिच्युएशन पोजिशन किंवा स्थिती बदलते याचा अर्थ जोपर्यंत या परिपथामधून विद्युत धारा वाहून जाते तोपर्यंत या परिपथाच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र हे तयार होत असते. कुठलंही असेल सुवाहक इथं या परिपथामधून विद्युतधारा वाहून जाते म्हणजे याच्या अवतीभोवती चुंबकीय क्षेत्र हे तयार झालेलं असतं. समजा तुमचं चुंबक इथं असेल तरी इथेही चुंबकीय क्षेत्र तयार झालेलं आहे. समजा हा चुंबक तुम्ही इथं ठेवला यातून विद्युतधारा वाहून जात असेल इथेसुद्धा चुंबकीय क्षेत्र तयार झालेलं असतं. म्हणजे ह्यावरून आपल्याला काय समजतं आहे, एखाद्या सुवाहकमधून जोपर्यंत तुम्ही विद्युतधारा वाहून नेताय तोपर्यंत त्या सुवाहकच्या आजूबाजूला अवतीभोवती चुंबकीय क्षेत्र हे तयार होत असतं हे यातून आपण पाहू शकतो. आता हे जे आहे बघा, चुंबकीय विद्युतधारेचे चुंबकीय क्षेत्र, हे जे काही चुंबकीय क्षेत्र आहे या चुंबकीय क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी आहे ती आहे शास्त्रज्ञ हान्स ख्रिस्तियन ओरेस्टेड या शास्त्रज्ञाची आहे. एकोणाविसाव्या शतकातील हा एक अग्रगण्य वैज्ञानिक आहे, हा एक सायंटिस्ट आहे. या सायंटिस्टने काय केलं, विद्युत चुंबक समजून घेण्यासाठी या शास्त्रज्ञाची एक महत्त्वाची कामगिरी आहे. सन 1820 त्यांना असे दिसून आले की एखाद्या धातूच्या तारेतून जोपर्यंत तुम्ही विद्युतधारा वाहून नेत असेल तारेजवळ जर तुम्ही चुंबक सूची ठेवली तर काही कोणातून ती वळते, जे आपण इथं पाहिलंय. इथं काय होतं आहे, हे जे काही परिपथ आहे विद्युतधारा या परिपथामधून जोपर्यंत वाहून जाते तोपर्यंत ही जी काही चुंबक सूची आहे ही काही कोणाने काही अंशाचा कोण करून ती वळत असते, तिची जी काही दिशा आहे ही दिशा बदलत असते हे या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. चुंबक सूची ही काही कोणातून वळते. विद्युत आणि चुंबकत्व यामध्ये जो संबंध आहे तो संबंध या शास्त्रज्ञांनी नजरेस आणून दिला. मग त्यातूनच पुढे आजचे प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले आणि त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला ओरेस्टेटेड असे संबोधले जाते. जे काही चुंबकीय क्षेत्र आहे त्याची तीव्रता मोजण्यासाठी जी तीव्रता मोजली जाते ती तीव्रता ओरेस्टेड या एककामध्ये मोजली जाते. ठीक आहे, धन्यवाद.